आज आपण मस्तपैकी एकदम झणझणीत अशी सुरमई तवा फ्राय तयार केलेली आहे आणि हिला आपण नेहमीपेक्षा आज एकदम वेगळ्या पद्धतीने आपण फ्राय केलेली आहे, त्याच्यामुळे ह्याची जी टेस्ट आहे, ह्याच्या वरचा जो मसाला आहे, इतका टेस्टी आणि एकदम चविष्ट तयार झालेला आहे। आ हा हा, आणि ही सुरमई आपण वेगळ्या पद्धतीने जरी बनवली असली तरी हिचे जे इन्ग्रेडियंट आहे ते एकदम बेसिक आहे, त्याच्यामुळे एकदम झंझटवालं काही आपण काम ठेवलेलंच नाही आहे। तुम्हाला जर हिला एकदम फटाफट तयार करायचं असेल तर ही रेसिपी एकदम बेस्ट आहे तुमच्यासाठी, कारण की जास्तीचे याच्यामध्ये साहित्य नाही, जास्तीचे मसाले नाही आहे, त्याच्यामुळे सोपी एकदम रेसिपी आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे सुरमई तवा फ्राय आणि तुम्ही पाहतात आपल्या घरचा स्वाद। तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते। ही बघा, मी इथे जम्बो सुरमईची तुकडी घेतलेली आहे आणि घेताना ना एकदम ताजी घ्यायची। त्यानंतर मी इथे वाटण्यासाठी आलं घेतलेलं आहे, लसूण पाकल्या, चिंच, हिरवी मिरची, कोथिंबीर, धने, जिरे आणि हे त्रिफळ घेतलेले आहे दोन। आणि तळण्यासाठी मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे, हा लसूण सुद्धा आपल्याला तळण्यासाठी वापरायचा आहे। त्यानंतर मी इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे, हळद आणि हे चवीनुसार मीठ। मित्रांनो, सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल। आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया। आता सर्वात पहिल्यांदा आपण या तुकडीला हळद आणि मीठ लावून घेऊया। सुरुवातीला आपल्याला जास्त मीठ नाही घालायचं आहे, आपल्याला वाटणामध्ये सुद्धा घालायचं आहे हळद। आता दोन्ही बाजूने हळद मीठ असं लावून घ्यायचं आहे। आता त्यानंतर आपण पटकन वाटण सुद्धा वाटून घेऊया। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण धणे घालूया, त्यानंतर जिरं, ही दोन त्रिफळं आहेत ती घालूया, आणि त्रिफळं आहेत ना ती जास्त नाही घालायचे आहेत। त्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरची, आणि तुम्हाला तिखट जास्त नको असेल ना तर तुम्ही मिरचीचं प्रमाण आहे ना ते कमी घ्या। कोथिंबीर घालूया, त्यानंतर चिंच, चिंच मी थोडीशीच घेतलेली आहे। आता बघा, तुम्हाला चिंच घालायची नसेल ना तर तुम्ही कोकम आगळ किंवा लिंबाचा रस सुद्धा घालू शकता। क्या बात है। तर चला आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालूया। आता यामध्ये थोडीशी हळद घालूया, त्यानंतर यामध्ये मीठ घालूया। मीठ मित्रांनो सांभाळून घालायचं, कारण का आपण अगोदरच थोडंसं मीठ आहे ते सुरमईला आपण चोळून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आत्ता जे आपण घातलेलं आहे ते एकदम कमी प्रमाणामध्ये घातलेलं आहे, एकदम जास्त नाही घालायचं ना ती सुरमई एकदम खारट खारट होईल ना, हो, आणि सगळी मजा निघून जाईल। आता आपल्याला ह्या वाटण्यामध्ये ना जास्तीचं पाणी नाही घालायचं आहे, थोडासाच घालायचा आहे। हे बघा, असं वाटण वाटून घ्यायचं आहे। आता काय करूया, या तुकडीला ना आपण दोन्ही बाजूनी थपथपीत लावून घेऊया। हे बघा, असं लावून घ्यायचं। वा, मसाल्याचा इथे सुगंध इतका भारी सुटलाय ना, त्यावरूनच समजते की ही सुरमई फ्राय आपली किती एकदम टेस्टी होणार आहे, हो की नाही? हो। आणि यासाठी ना तुम्हाला ताजी सुरमई घ्यायला लागेल, कारण कडक असते ना सुरमई, आणि जर शिली असेल ना तर ती खायला सुद्धा मजा नाही येणार, आणि तव्यावर टाकल्यावर म्हणजे कसं होईल, खळून जाईल। हो, हे एकदम बरोबर बोललीस तू। तर हा बघा, आपला मसाला लावून झालाय, मस्त थपथपीत लावून घेतलेला आहे, आणि असा मसाला लागला पाहिजे। आता मसाला लावून झाल्याच्या नंतर आपण काय करूया, या सुरमईला ना 10 मिनिटं मुरवत ठेवूया। आता त्यानंतर ही सुरमई आहे ना ते तव्यावरती आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर हे बघा, मी पॅनमध्ये तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण पहिल्यांदा लसूण घालूया, आणि त्यानंतर ही कढीपत्त्याची पानं आहेत ना ती अशी आपल्याला उभी ठेवायची आहे। जबरदस्त कढीपत्ता आणि लसूणचा जो फ्लेवर येणार आहे ना या सुरमईच्या तुकडीला, क्या बात आहे।
आणि याच्यावरती आपल्याला सुरमई ठेवायचे आहे। आता हे उरलेलं वाटण आहे ना, ते सुद्धा लावून घेऊया। आता सुरमई तळताना आपल्याला घ्यास आहे ना तो बारीकच ठेवायचा आहे, आपल्याला मोठा किंवा मध्यम नाही ठेवायचा आहे। आणि सुरमई तळताना आपल्याला एका बाजूने सात मिळतं आणि दुसऱ्या बाजूने सात मिळतं, असे आपल्याला दोन्ही बाजूंनी कडक करून घ्यायचे आहे। बघा, सुरमई तळाला काय जास्त वेळ नाही लागत, जेवढी तुम्ही बारीक गॅसवरती दोन्ही बाजूंनी कडक कराल ना तेवढी खायला सुद्धा मजा येईल। हो हो हो, क्या बात आहे, एक नंबर। आणि तुम्हाला यावरती रवा किंवा तांदळाचं पीठ लावायचं असेल ना ते सुद्धा तुम्ही लावू शकता, पण मला ना तवा फ्राय करायचा म्हणून मी मुद्दाम नाही लावलेलं। अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राइब करा। चला आता हिची दुसरी बाजू आपण उलटून घेऊया। तर ही बघा, सुरमई आपली तळून झालेली आहे मस्तपैकी आणि कडकसुद्धा झालेले आहे। आता काय करूया, गॅस आहे ना तो बंद करून घेऊया आणि हिला ना आता आपण काढून घेऊया। पाहिलीत किती एकदम साधी सोपी रेसिपी आहे ना। आता तुम्ही सुद्धा आपल्या घरी अशी मस्तपैकी झणझणीत सुरमई फ्राय नक्की ट्राय करून पहा। पण ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका। पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, फटाफट सबस्क्राईब करून घ्या यार। तुम्ही सबस्क्राईबच करत नाही चॅनल, मग पुढचे नोटिफिकेशन कसे येणार? म्हणून आता पटकन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच मस्त की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात। मित्रांनो, हा छोट जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका। इंस्टाग्राम आय डीवरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका। चला, अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत। वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।